नमस्कार, स्वादिष्ट मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण दिवाळीसाठी कुरकुरीत आणि पटकन होणारी चकली बनवणार आहोत. चकली बनवण्यासाठी मी इथे 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय. तुम्ही कोणत्याही वाटीने घेऊ शकता. इथे मी 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय. त्याच वाटीने 1/2 वाटी कणिक घेतली. आता सर्वात आधी आपण हे कणिक आणि तांदळाचं पीठ मिक्स करूया. आता पीठ मिक्स झाल्यावर आपण मसाले टाकूया. 1/2 छोटा चमचा जिरे पावडर, थोडीशी 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा ओवा, 1/2 चमचा हिंग, 1 पाऊण चमचा तिखट. तिखट आपल्या आवडीप्रमाणे घेतलं तरी चालेल. 1 छोटे 2 चमचे तीळ, चवीप्रमाणे मीठ. आता हे मसाले आणि पीठ आपण छान मिक्स करून घेऊया. आता इथे मी 1/2 वाटीपेक्षा थोडा जास्त डालडा पातळ करून घेतलाय. तर तो आपण आता छान कडकडीत असा गरम करायचा. आता हा डालडा छान कडकडीत असा गरम झालाय. आता आपण हा पिठावर टाकूया. या डालड्याच्या ऐवजी तुम्ही बटर पण घेऊ शकता. आता हे छान परत मिक्स करूया. आता हे थोडं आता थंड झालंय तर आपण हाताने ह्याला छान मिक्स करून घेऊया. हे आपण डाळलेचं गरम मोहन घातलंय. हे छान सगळ्या पिठाला आपण असंच चोळून घ्यायचंय. असा मोठका झाला पाहिजे. असा मोठका झाला म्हणजे आपलं मोहन बरोबर झालंय. आता हे पीठ छान असं मोहन मिक्स करून झालेलं आहे. तर आता हे गरम पाणी केलंय मी. गरम पाण्यानं आपण हे पीठ भिजवून घेऊया. तर हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवायचं आहे आणि हात नाही घालायचा आहे. चमच्याने आपण हे मिक्स करूया आणि घट्ट असं आपल्याला हे पीठ मळायचं आहे. परत आपण थोडस पाणी टाकूया. तसं थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे. या चकल्या पटकन होतात आणि छान कुरकुरीत अशा होतात. जास्त तेलकट पण नाही होत आणि मेहनत पण कमी लागते. आता हे गरम पाण्यानं आपण एवढं असं पीठ गोळा होईल त्याचा एवढा आपण मळून घ्यायचं आहे. आता हा हे पीठ आपलं कडक गोळा असं झालेला आहे. आता आपण याला थंड पाण्याचा हात लावून परत छान मळून घेऊया. आता इथे मी थंड पाण्याचा थोडासा हात लावून असं छान पीठ मळून घेणार आहे. पीठ जर थोडं सैल झालं तर काय होतंय, चकली तर छान होतेच, एवढंच काटा पडत नाही चकलीला छान असा. म्हणून बेतानाच आपण पाण्याचा हात लावून लावून पीठ मळायचं. हे पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे. आता आपण चकल्या करायला घेऊया. इथे मी चकलीचा शेवगा घेतलाय. याला चकलीची आपण फिरकी लावलेली आहे. तर याला थोडस तेल लावून घेऊया. आतून आता
आता हे पीठ आपण या शेवग्यात भरून आता हे पीठ भरून झालेलं आहे. आता आपण शेवगा बंद करूया आणि चकली करूया. आता इथे मी कढईत तेल गरम करायला ठेवलंय आणि आपण चकल्या पाडून घेऊया. आता इथे मी प्लास्टिकचा कागद घेतलाय तर त्याच्यावर आपण या चकल्या पाडूया. तीन ते चार वेड्यांची चकली छान दिसते आणि साईडला अशी छान चिटकवायची म्हणजे तेलात सुटत नाही. आता आपण अशाच सर्व चकल्या बनवून घेऊया. आता या चकल्या आपल्या पाडून झालेल्या आहेत. आपण आता या तळून घेऊया. तेल छान असं गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. जास्त कमी नाही आणि मोठा पण नाही. एका वेळी बसतील तेवढे चकले आपल्याला तेलात सोडायचे. आणि केक कमी गॅसवर आपण छान असे भाजून घेऊ. आता इथे तुम्ही बघू शकता चकली अशी थोडी पलटी करण्यासारखी झाली. आपण पलटी करूया. तिला लगेच लगेच अशी हलवायची नाही. जरा एक मिनटानं एक दीड मिनटानं अशी पलटी करायची. या चकल्या छान अशा क्रिस्पी तळून झालेल्या आहेत कुरकुरीत. तर तुम्ही बघू शकता आपण चकली टाकल्या टाकल्या तेलात कसे जास्त बुडबुडे येत होते. आता या चकल्या खाली तळाला जाऊन बसलेल्या आहेत म्हणजे या छान कुरकुरीत अशा तळल्या गेल्या आहेत. तर आता आपण या काढून घेऊया. अशाच आपण या दुसऱ्या पण चकल्या तळून घेऊया. या पण चकल्या छान कुरकुरीत झालेले आहेत. या पण आपण काढून घेऊया. आणि या जास्त तेलकट पण नाही होत आणि तेल पण जास्त पिटपेत नाही. छान अशा कुरकुरीत चकल्या हे आपण तळून घेतल्या आहेत. ते काढून घेऊ. आता आपण अशा सगळ्या चकल्या तळून घेऊया. आता या आपल्या सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत. तर आपण गॅस बंद करूया. आता या सर्व चकल्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता बिलकुल सुद्धा ही चकली तेलकट नाही आणि छान कुरकुरीत अशा झाल्यात. तर आता ही मी तोडून दाखवते. छान अशी कुरकुरीत झालेली आहे आणि आपण डालडा गरम करून घातलाय त्याच्यामुळे चवीला पण छान होतात या चकल्या. फक्त एक काळजी घ्यायची आपण गरम पाण्यानं पीठ भिजवलं आणि थंड पाण्याचा हात लावून मळताना पीठ आपलं एक चार ते पाच मिनटं तरी छान मळायचं म्हणजे चकल्या आपल्या छान कुरकुरीत अशा होतात. तर करून बघा नक्की आवडेल. आणि स्वादिष्ट मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.